ऑल मीडिया न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीवर घातलेली बंदी नुकतीच उठवल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेमुळे या आनंदावर विरजण घातले गेले। याला नवसंजीवनी देण्यासाठी हवेली तालुक्यातील बैलगाडा मालक शेतकऱ्यांसाठी पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ऑनलाईन बैलांची रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेचा निकाल दिनांक 3 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात येईल, तर पारितोषिक वितरण दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पार पडणार आहे, अशी माहिती मुंबई महापौर केसरी पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे यांनी दिली आहे। कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, यातील अनेक शेतकऱ्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या बैलांची देखभाल आणि संगोपन केले, परंतु मधल्या काही काळात या शर्यतीवर बंधने घालण्यात आली, त्यामुळे ही स्पर्धा चालू होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला। त्यानंतर नुकतीच यास काही अटींवर परवानगी देण्यात आली, परंतु कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या स्पर्धा काही काळासाठी थांबवण्यात आल्या। यावर पैलवान दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने ऑनलाईन बैलांची रॅम्प वॉक स्पर्धा आयोजित केली होती। म्हणजे 4 तारखेला म्हणजे 22 पासून तर 30 पर्यंत जे काय बैल म्हणजे रॅम्प वॉक बैलांच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत, तर त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सगळ्या शेतकऱ्यांना समजून सांगतो की त्याच्यामध्ये तुम्हाला सहभाग कसा घ्यायचा आहे। म्हणजे ऑनलाईन आपण व्हिडिओ तयार करायचे, ते आम्हाला पाठवायचे आणि त्याच्यातनं आपण नंबर सिलेक्ट करून आपण 4 तारखेला भव्य असं बक्षीस समारंभ घेणार आहे। आणि ज्या जेवढ्या हवेलीतले जे शेतकरी आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। कारण शेतकरी ह्यांनी सहभाग घेतला पाहिजे, कारण बैल म्हणजे एकदम घरातल्या मुलासारखं सांभाळत असतात। तर त्यांच्यासाठी मी शेतकऱ्यांसाठी एक प्लॅटफॉर्म केलेला आहे आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी त्यातमध्ये सहभाग घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। या 3 पारितोषिक दिली जाणार आहेत। पहिले पारितोषिक हवेलीचा सर्जा राजा म्हणून मानचिन्ह ट्रॉफी, दुसरे पारितोषिक सन्मानचिन्ह ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र, तिसरे पारितोषिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र दिले जाईल। आमचे सहकारी मित्र पैलवान दत्तात्रय उर्फ आबासाहेब काळे थिऊर यांनी बैलांची रॅम्प वॉक स्पर्धा ठेवलेली आहे। आजच्या कोरोनाचा काळ असल्यामुळं त्यांना प्रत्यक्षात ती स्पर्धा भरवता येत नसल्यामुळं त्यांनी ती ऑनलाईन स्पर्धा अशा पद्धतीचं नियोजन केलंय। माझ्या माहितीनं मी तर पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये अशी ही बैलांची आगळीवेगळी रॅम्प वॉक स्पर्धा जी आपण पाहतो की माणसं ही स्पर्धा आयोजित करतात आणि त्यात पुरुष किंवा स्त्री असती, परंतु बैलगाडा शर्यतीचं महत्व ओळखून आणि त्याच्यावरची बंदी नुकतीच उठल्यामुळं लोकांचा सहभाग याच्यात जास्तीत जास्त व्हावा म्हणून आबांनी हा प्रयोग करण्याचं ठरवलेलं आहे। या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त बैलगाडा मालक यांनी भाग घ्यावा आणि त्यांनी आपली जी बैल सुंदर मुलांना जीव लावतो त्याहीपेक्षा जास्त जीव या मुख्य जनावरावरती आमचा शेतकरी वर्ग लावत असतो, अशा या बैलांची चांगल्या प्रकारानं देखभाल ते करत असतात। माझं नाव धनंजय लक्ष्मण शेवळे राहणार वडकी। दत्तात्रय आबा काळे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भव्य अशी रॅम्प वॉक स्पर्धेचं नियोजन केलं होतं। त्या स्पर्धेसाठी मी ऑनलाईन लिंकवरती जाऊन त्या स्पर्धेची सगळी माहिती घेतली, त्यानंतर आबांनी स्वतः येऊन या ठिकाणी माझे बैल पाहून आणि मी स्वतः त्या स्पर्धेत उतरून या स्पर्धेत भाग घेतला आहे। दत्तात्रय आबा काळे यांच्या प्रतिष्ठानच्या वतीने सर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना कळवण्यात येते की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा। नमस्कार, माझं नाव संतोष सर्जेराव मोडक, मुक्काम पोस्ट वडकी, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मी प्रथमतः दत्तात्रय उर्फ आबासाहेब काळे प्रतिष्ठान आबांचं प्रथमतः मी
हार्दिक स्वागत करतो आमच्या या बांधावरती। आबा स्वतः या बांधावरती येऊन अगदी शेतकऱ्यांचं खरं दुःख काय किंवा शेतकऱ्यांचा खरा वेदना काय ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आबांनी। मी त्यामुळे आबांचं प्रथमतः मी आबांचं स्वागतही करतो आणि आभार मानतो। तर या प्रतिष्ठानच्या वतीने मी सर्व शेतकऱ्यांना सांगण्याचा एक प्रयत्न करतो एक छोटासा, की आबांनी आपल्यासाठी हा उपक्रम राबवलाय की बैलांच्या ह्या स्पर्धा का भरवल्या, शेतकऱ्यांना कुठेही दुसरं व्यासपीठ नाही आहे आणि ह्या स्पर्धेच्या ह्याच्यातून कोरोनाच्या काळात ह्या स्पर्धा ऑनलाईन आबांनी भरवल्या। त्याच्यामुळं आबांनी एक त्यातून एक सगळ्यांना विनंती काय केली की आपण सगळ्यांनी ऑनलाईन सगळ्यांचे फोटो व्हिडिओ सर्वांनी पाठवा आणि सगळ्यांना एक चांगलं व्यासपीठ तयार करून तर या शेतकऱ्या जगला पाहिजे, या शेतकऱ्यांनी शर्यतीचा बैल जोपासला पाहिजे, शेतीचा बैल जोपासला पाहिजे। कारण ट्रॅक्टर आल्यामुळं कुणीही शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि बैलांकडे लक्ष देत नाही, परंतु आबांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला मी तर म्हणतो आबांनी एक नवीन व्यासपीठ तयार करून दिलं आहे। कारण शेतकऱ्याला बैलाला कुणी कुठल्या स्पर्धा भरवल्या नाहीत, पण आबांनी स्वतः या स्पर्धा भरवून शेतकऱ्याला एक वाव दिला, याच्यातून एक पाठीव शाब्बासकीची थाप शेतकऱ्याच्या आणि त्या बैलाच्या देण्याचं काम आबांनी केलं आहे। त्याबद्दल मी आबांचं प्रथमतः आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवितो। तर उत्तेजनार्थ 5 क्रमांक काढले जाणार आहेत, यासाठी बैल किंवा बैल जोडी यांचा 1 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ तयार करून पाठवावा, यामध्ये कुटुंबातील सदस्य असतील तर अधिक प्राधान्य दिले जाईल। हे व्हिडिओ दिनांक 21 जानेवारी 2022 पासून ते 2 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत। सर्व व्हिडिओ व्हॉट्सअप 90226674 या क्रमांकावर पाठवावेत। रॉयल मीडिया न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे, पुणे। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।